आज आपण पेपर क्विलिंग पण बेसिक टेक्निक पाहणार आहोत। तर पेपर क्विलिंग म्हणजे काय? तर पेपर क्विलिंग म्हणजे कागदाच्या पट्ट्यांपासून केलेली कलाकुसर। ह्यामध्ये कागदाच्या पट्ट्यांचा वापर केला जातो। ह्या कागदाच्या पट्ट्या बोटावर किंवा सुईवर टूथपेपर गुंडाळून किंवा बॉलपेनच्या रिफिलवर पण गुंडाळता येते। त्या गुंडाळून त्याला वेगवेगळे आकार देतो आपण आणि त्यापासून वेगवेगळ्या रचना करून ग्रीटिंग कार्ड किंवा इतर भेटवस्तू आपण त्याच्यासाठी त्यापासून करू शकतो। पण ह्यामध्ये फक्त कागदच वापरला जातो। आता हा कोणता कागद असतो? तर बाजारामध्ये अशा प्रकारच्या ह्या पट्ट्या मिळतात। ह्या पट्ट्यांमध्ये काय असतं की साईज असते वेगवेगळ्या प्रकारची। आता ही साईज पहा, तुम्ही पाहू शकता की अगदी 1 mm आहे। तसेच ही लाल रंगाची पण पाहिली आहेत तुम्ही की ही सुद्धा अगदी छोटी साईज आहे। दुसरी पट्टी पाहिली तुम्ही तर तुम्हाला ही थोडी जाड अशी दिसेल आणि त्यानंतर आता ही थोडी पातळ पण आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघाल की साईज हीच आहे, परंतु हा पेपर जो आहे हा थोडासा कडक आहे। म्हणजे आपल्याला जे डिझाईन बनवायचं आहे त्या डिझाईननुसार कागदाची पट्टी आणि तिची जाडी आणि हे आपण पाहायचं असतं। त्यानंतर तुम्ही ही पाहू शकता, ही जास्तच रुंद अशी पट्टी आहे बघा। तर गुलाबाची फुलं किंवा इतर फुलं जर आपल्याला करायची असतील यापासून, तर ह्याचा आपल्याला वापर करता येतो। या थोड्याशा जाड असतात। अशा ह्या सगळ्या ह्या पट्ट्यांचा वापर आपण करू शकतो, कागदी पट्ट्या, आणि त्या आपल्याला गुंडाळायच्या असतात। आता त्या गुंडाळण्यासाठी अशा प्रकारचे निडल्स पण बाजारामध्ये मिळतात। आपल्याजवळ निडल्स नसेल तर आपण टूथपिकचा वापर करू शकतो किंवा बॉलपेनची रिफिल असते तिचाही वापर करू शकतो। त्यानंतर ह्याच्यावरती ते गुंडाळल्यानंतर तुम्ही कंगव्यावरती सुद्धा या पट्ट्या वेगवेगळ्या प्रकारे त्याला आकार देऊन त्यापासून आपल्याला डिझाईन करता येतं। त्याच्यानंतर तुम्हाला इथे समोर माझ्या समोर दिसत असतील हे वेगवेगळे मोल्ड आहेत पहा। हे ह्या मोल्डमध्ये काय आहे की त्याचा वेगवेगळा आकार आहे बघा। हा आयताकृती आहे, हा गोल आहे, तर असे हे आकार आहे। आता ह्या आकाराचा उपयोग काय असतो? तर आपल्याला वेगवेगळा जर आकार हवा असेल तर आपल्याला काय करायचं असतं की म्हणजे आता समजा तुम्हाला गोल आकार पाहिजे तर तुम्ही ही पट्टी घेऊन ती अशी गोल गुंडाळायची। म्हणजे आता ह्या साईजमध्ये पाहिजे, ह्या साईजमध्ये तुम्ही साईज ठरवायची। त्याच्यानंतर ही पट्टी अशी टाईट गोल गुंडाळत जायची, किती लेअर पाहिजे ती, किती जाड पाहिजे ती, आणि मग ती काढून घ्यायची। म्हणजे तुम्हाला त्याचा एक वेगळ्या प्रकारचा गोल आकार आपल्याला, हा बघा मी करून घेतलेला आहे बघा, हा असा आहे बघा। तर अशा प्रकारे तुम्हाला जसे आकार पाहिजे तसे आपल्याला ते आकार करता येतात। म्हणजे सर्वप्रथम पेपर क्विलिंग पासून कुठचंही डिझाईन बनवायचं जर असेल आपल्याला, तर आधी हे सगळे आकार आपल्याकडे तयार पाहिजेत आणि मग ते आकार झाले, ती फुलं झाली की मग आपण आपल्या कल्पनेप्रमाणे, आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण ते रचना करू शकतो आणि त्यापासून आकर्षक डिझाईन आपण ते करू शकतो। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक टेक्निक म्हणजे पट्टी कशी गुंडाळायची, त्याला शेप कसा द्यायचा, वेगवेगळे शेप कसे द्यायचे, कंगव्यावर कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। चला तर मग आपण बेसिक टेक्निक पेपर क्विलिंगचं करायला सुरुवात करूया। आता प्रथम आपण एक कागदाची साधी पट्टी घेतलेली आहे आणि मग आपण याचा ह्या निडलचा वापर केलेला आहे बघा। ही जी निडल दिसते याचा वापर करून ते असं गुंडाळायचं आहे आपल्याला नुसतं। हे तुम्ही जेव्हा नुसतं गुंडाळून घ्यायचंय, फक्त नुसतं गुंडाळायचं, टाईट वगैरे काही करायचं नाही, नुसतं पूर्ण पट्टी जेवढी पाहिजे तेवढे तुम्ही ते गुंडाळून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे। त्याच्यानंतर या निडलमधून हे काढून घ्यायचं बघा। आता तुम्ही हे काढलं आहेत ना, आता हे जर तुम्ही असं टाईट ठेवलं तर ह्याला टाईट कॉईल असं म्हणतात। हे थोडं तुम्ही लूज केलं तर मग ही लूज कॉईल होईल। आता तुम्ही इथे पाहू शकता खाली, हे बघा हे टाईट आहे, हे टाईट कॉईल आहे, त्याच्यानंतर ही लूज कॉईल आहे। त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, हे असं टाईट करून ह्याला थोडंसं फेविकॉलने शेक हे करायचं आहे बघा। हे झाल्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं करून इथे फेविकॉल लावून हे चिकटवायचं आणि मग तुम्ही तुमच्या बोटाने त्याला व्यवस्थित शेप द्यायचं आहे। असा शेप दिल्यानंतर काय झालं बघा, हा ड्रॉप शेप आला, पाण्याचा थेंब जसा असतो तसा हा शेप आला आहे बघा। तर अशा प्रकारे आपल्याला आता हे बघा दिसत आहेत ना तुम्हाला हे पाण्याचे हे ड्रॉप शेप, तर असे वेगवेगळे शेप आपल्याला करून घ्यायचे आहे। त्यानंतर पोठी निडल घेऊन आपण त्यापासून गुलाबाच्या फुलाचं सुद्धा हे करता येतं बघा। आता आपल्याला जर गुलाबाचं फूल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आधी, एक मिनिट, त्याच्यात पूर्ण हे करून घ्यायचं। त्याच्यानंतर तुम्ही त्याला फोल्ड करा, मग गुंडाळी करा,
परत फोल्ड करा, गुंडाळी करा, परत फोल्ड करा, गुंडाळी करा, अशा पद्धतीने पूर्ण करत जायचं की त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं गुलाबाचं फूल तयार होईल। हे बघा, हे मोठ्या पट्टीपासून केलेलं आणि हे छोट्या पट्टीपासून केलेलं। अशा प्रकारे आपण ह्या निडल्सचा वापर करून वेगवेगळे शेप आपण देऊ शकतो। त्याच्यानंतर बघा, हे दोन पट्ट्या मी एकत्र केलेले आहेत आणि आपल्याला जर असा शेप द्यायचा आहे बघा असा, तर आपल्याला काय करावं लागेल, या दोन पट्ट्या मी टाईट गुंडाळल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याला मागच्या बाजूने हे बघा असं करून त्याला आतल्या बाजूने फेविकॉल लावला। फेविकॉल लावल्यामुळे काय होतं की ते असं टाईट राहणार। हे बघा, जितकं तुम्ही टाईट गुंडाळ तसं ते होऊ शकतं। त्यानंतर आता आपण कांग्व्याचं टेक्निक पाहतोय। कांग्व्याच्या टेक्निकला काय करायचं आहे, सर्वप्रथम हे असं हे करून घ्यायचं, मग प्रत्येक ह्याच्यामध्ये हे असं घालायचं, बघा तुम्हाला दिसतंय, नंतर हे असं घालायचं, असं घालून मग ती पट्टी आहे ती याला अशी चिकटवायची। त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला हे बघा हे अशा प्रकारचं पार्ट आपल्याला, अशा प्रकारचं डिझाईन आपल्याला मिळू शकतं। त्याच्यानंतर दुसरी पट्टी करताना काय करायला लागेल, ते तुम्ही एक ठरवा की आपल्याला केवढं मोठं फूल पाहिजे ते। मग तुम्ही हे बघा हे असं घ्यायचं, हे असं घ्यायचं, इथे चिकटवायचं, तुम्ही इथे इथे चिकटवायचं, मग इथे घ्यायचं, मग इथे घ्यायचं, तसंच या बाजूने घ्यायचं। तुम्हाला कोणता शेप मिळणार आहे देखा, हे असे शेप आपल्याला मिळते आणि असे वेगवेगळे शेप आपण करून घेतले की मग आपल्याला डिझाईन करायला सोपं जातं। तर अशा प्रकारचे वेगवेगळे शेप आपण करतोय। हे वेगळे आहे, हे नुसतं कंगव्यावरती हे बघा, हे नुसतं ना गुंडाळलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला। हे बघा काय करायचं आहे, बघा हे आधी मधला भाग करून घ्यायचा। हे बघा, मग असं गुंडाळत जायचं सरळ। हे बघा, परत पुढच्या ह्याच्यात घालायचं, मग चिकटवले की तुम्ही असं काढलं असं शेप तुम्हाला मिळतो। हे बघा, ह्याच्यात आहे ना हा शेप, हे पहा। असं हे बेसिक टेक्निक आहे, असे आपण छोटे छोटे आकार करून घ्यायचे आणि मग आपल्याला जसं पाहिजे असेल तसं। आता ह्याच्यामध्ये बघा, मी त्याला जरा वेगळा शेप दिला आहे, त्याच्यानंतर काय केलं आहे बघा, हा हार्ट शेप दिला आहे, हा पानांचा शेप दिला आहे, चंद्रकोर दिली आहे, हा ट्रायंगल आहे, हां। त्याच्यानंतर असे वेगवेगळे आपण शेप देऊन डिझाईन तयार करू शकतो। ह्या वेलीचा आकार दिलेला आहे बघा, तर हे बघा हे असं वेगवेगळे आकार करून आपण हे आपले डिझाईन पूर्ण करू शकतो। त्याच्यानंतर हे बॉर्डर करायची झाली आपल्याला, तर बॉर्डर करताना काय करायला लागतं बघा, मी दाखवते तुम्हाला। हे बघा, आता कसं करायचं बॉर्डरला, एक मोजून घ्यायचं, सोडून द्यायचं, मोजून द्यायचं, सोडून द्यायचं, मोजून द्यायचं, सोडून द्यायचं। हे बघा, हे अशी तुमची बॉर्डर तुम्हाला मिळेल, ते दिसतंय ना तुम्हाला। मग ते तुम्ही थोडंसं ताणून वगैरे चिकटवू शकता। हे अशा प्रकारे हे वेगवेगळे शेप द्यायचे, असे आपण शेप देऊन घ्यायचे आणि मग आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे डिझाईन तयार करायचं आहे आणि त्याला बाकीच्या बॉर्डर वगैरे लावून किंवा मध्येच कुंदन वगैरे लावून त्याला तुम्ही सुशोभित करून ते डिझाईन पूर्ण करू शकता।